राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज एकाच व्यासपीठावर असणार आहेत. नाशिक शहरामध्ये आदिवासी विकास विभागाचे दोन कार्यक्रम पार पडणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमांना शिंदेगडाचे आमदार सुहास कांदे येणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागले. कारण कांदे सध्या पालकमंत्री दादा भुसेंवर प्रचंड नाराज आहेत. मला बैठकींसाठी बोलावलं जात नाही अशी खंत कांदेंनी व्यक्त केली होती. तीनच दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शिंदेंच्या गेल्या नाशिक दौऱ्यातही कांदे गैरहजर होते आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमात कांदे येणार का ते पाहावं लागेल. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अभिजित सोनावणे आपल्या सोबत आहेत. अभिजित, आपण बघतोय सुहास कांदे आज येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आपल्याला माहित आहे कांदेनी घेतलेली पत्रकार परिषद आणि शिंदे गटातला अंतर्गत वाद, नेमका कांदे आणि भुसे यांच्यामध्ये वाद काय आणि तो कधीपासून सुरू आहे? खरं आहे संदीप, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज खरं तर मुख्यमंत्री हे नाशिक दौऱ्यावर येत आहेत. दुपारी साधारणतः 3 वाजता मुख्यमंत्री नाशिकात पोहोचणार आहेत. तर त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे काल संध्याकाळी सुहास कांदे नाशिक शहरातून त्यांचा मतदारसंघ असलेल्या नांदगावला रवाना झालेले आहेत. सध्या ते नांदगावमध्ये आहेत, त्यामुळे सुहास कांदेंची नाराजी जी आहे ती लपून राहिलेली नाहीये. कारण गेल्या 2 महिन्यापासून दादा भुसे पालकमंत्री झाल्यानंतर सातत्याने पालकमंत्र्यांच्या बैठकीला सुहास कांदे गैरहजर होते. मागच्या महिन्यात नाशिक दौऱ्यावर मुख्यमंत्री असताना देखील सुहास कांदे हे गैरहजर होते आणि त्यामुळे कुठेतरी गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून सुहास कांदे नाराज असल्याच्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू होत्या. कुठेतरी सुहास कांदे जे आहेत ते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर त्यांच्यासोबत जाणाऱ्या सर्वात पहिल्या आमदारांमध्ये सुहास कांदे देखील होते आणि त्यामुळे कुठेतरी सुहास कांदे यांना किमान राज्यमंत्री पद तरी मिळेल अशा पद्धतीच्या चर्चा देखील होत्या. मात्र ज्यावेळेस मंत्री पदाचं वाटप झालं त्यावेळेस सिनियर लीडर म्हणून नाशिक जिल्ह्यातले किंवा उत्तर महाराष्ट्रातले वरिष्ठ नेते म्हणून दादा भुसे यांना नाशिकचं पालकमंत्रीपद मिळालं, गुलाबराव पाटील यांना जळगावचं पालकमंत्रीपद मिळालं, तर सुहास कांदे यांच्या वाट्याला म्हणजे किमान राज्यमंत्रीपद मिळेल अशी जी चर्चा होती ती देखील ते देखील मिळालेलं नव्हतं. आणि त्यामुळे कुठेतरी मागच्या काही दिवसांपासून पक्ष संघटनेमध्ये देखील अनेक बैठकांना सुहास कांदे गैरहजर होते आणि आपल्याला बैठकांना बोलवलं जात नाही, आपल्याला विश्वासात घेतलं जात नाही, पक्षाचं कार्यालय नेमकं कुठे आहे याबद्दल काही माहिती नाही अशा पद्धतीचं वक्तव्य करून त्यांनी आपली. त्यामुळे आज सुहास कांदे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात तरी उपस्थित असतील का हे बघावं लागेल. धन्यवाद अभिजित दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.